गॅस मालवण तडकाच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवणार. ती कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. ही मी आज भाजी जाऊन घेऊन आले. आमच्या इथेच बाजूला झाड आहे, त्याचं मी घेऊन आले भाजी. आता ही अशी ही तोडायची भाजी, याची पानं काढायची अशी आहेत. हे बघा, अशी पानं काढायची. अशी अलग अशी पानं काढायची, कारण हे जे देठ आहेत ना हे नरम असतात. हे बघा, अशी पानं ही काढून घ्यायची पानं आपण. आणि ही भाजी आपण गोकुळाष्टमी असते ना आपली, कृष्ण जन्माष्टमी, त्या दिवशी आमच्या इथे कोकणामध्ये या भाजीला खूप महत्त्व आहे. शेंगलाची भाजी, आंबोळ्या, त्याचप्रमाणे काळ्या वाटण्याची उसळ, हा आमच्या कृष्णाला नैवेद्य असतो. आमच्या गावाला ही भाजी आवर्जून करतात. तर मग चला आपण ही भाजी बघूया, आपण कशी बनवायची. त्याच्यामध्ये जे साहित्य काय लागतं ना ते आपण बघून घेऊ. याला काय जास्त साहित्य लागत नाही आहे. कांदा, ओली मिरची, खोबरं, मीठ, एवढं साहित्य लागतं. आता हे आपण काढून घेतल्यावरती याला बारीक चिरून तरी धुवून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायची. पण चिरल्या धुवायच्या अगोदर तर आपण चिरले तर मग जे सत्व असतं ते निघून जातात. त्याच्यामुळे आपण असं काढून घ्यायची आणि धुवायची आणि नंतर चिरून घ्यायची. तर मग अशी ही भाजी आपण आता करून घ्यायची. पहिली साफ करून घ्यायची. आता ही भाजी ही साफ करून झालेली आहे. पानं काढून घेतली. आता मी ही भाजी धुवून घेते. दोन पाण्यातून धुवून काढते आणि मग चिरून घ्यायची. तर आता मग भाजी धुवायला. ही बघा, ही आता भाजी मी ही दोन तीन वेळा मी अशी धुवून घेते. या भाजीला ना पाणी लागत नाही, कारण हे भाजीमध्ये पानं आहेत ना हे अवळसारखे पाणी असतं ते, कारण त्याला हे पाणी लागत नाही. आपण अशी धुवून घ्यायची असते. आता ही दोन तीन वेळा मी अशी धुवून घेते. सगळं असं वितळून घ्यायचं पाणी. हे सगळं आता हे दोन तीन वेळा धुवून घेते आणि मग चिरून घ्यायची भाजी. A few minutes later. अशी भाजी अशी पकडायची. अशी धरून आपण अशी बारीक अशी चिरून घ्यायची बघा. बारीक अशी करून चिरून घ्यायची. आपण मेथीची भाजी कशी कापतो तशीच कापायची आहे. अशी बारीक चिरून घ्यायची. आपली भाजी ही कापून झालेली आहे. अशी बारीक पूर्ण भाजी. भाजी ना बारीक चिरली की त्याला टेस्ट पण चांगली येते, रुचकर लागते भाजी. आता या आपल्या भाजीला काय काय साहित्य लागणार बरं? खोबरं, कांदा आणि मिरची, बस एवढं साहित्य. मीठ आणि तेल आपलं हे रोजचं असतंच. आणि हे मेन लागणार, जास्त साहित्य लागत नाही. आता आपण हे तयारी करून ठेवूया. खोबरं किसूया. असं सावकाश किसायचं असतंय. त्याचं वेळी हातर लागायची पण शक्यता असते. असं किसून घ्यायचं खोबरं. एवढ्या भाजीला हे एवढं खोबरं बस. हे बघा, असं छानपैकी किसून घ्यायचं. बघा, साफ करून घ्यायचं.
आता आपण मिरची कापूया. मिरची अशी बारीक कापून घ्यायची. अशी बारीक करून घ्यायची ही मिरची. पासा मिरची मी घेतली. हा एक मोठा कांदा. वरचा सावना काढून घ्यायचा. कांदा हा व्यवस्थित काळा होतो. बारीक कापून घ्यायचा. आपला एक कांदा कापून झालेला आहे. कांदा, मिरची आणि खोबरा. चला आपण आता फोडणीला घालूया. भांडं ठेवलेलं आहे भाजीसाठी. आता आपण भाजी फोडणीला घालायची. त्यामध्ये पहिलं आपण तेल टाकूया. आता याच्यामध्ये कांदा टाकूया आपण. कांदा परतून घेऊया. ही भाजी करायला एकदम सोपी आहे. काहीच तिच्यामध्ये असं त्रास हे नाही आहे. म्हणजे असं अवघड असं काहीच नाही आहे. कांदा मिरची भाजायची आणि त्याच्यामध्ये हे पाणी चिरून भाजी टाकायची. पण पाणी टाकायचं नाही, असं वाफेवरती शिजून घ्यायची आहे भाजी. थोडंसं असं आहे मिरची भाजू दे जरा तिला. ते भाजली ना की चांगली येईल त्याची. आता आपण याच्यामध्ये भाजी टाकूया. आपण जी भाजी कापून घेतली आहे ना शेंगदाण्याच्या पाल्याची, ती टाकूया. मीठ पण आपण कसं जास्त नाही टाकायचं, कारण भाजी ना कमी होते. पण आपण आपल्या प्रमाणातच मीठ टाकायचं. जरा भाजी आळली जाते. आळली जाते का? आपलं जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणामध्ये टाकायचं मीठ. जास्त टाकायचं नाही. आता याच्यावर झाकण मारायचं आणि 5 मिनिटांनी बघायचं. पण पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यात. आता आपण त्याचं झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी बघूया झाली आहे की नाही ते. चलते आपली भाजी झाली आहे बघा. मस्त कांदा पण करतोच झाला. भाजी रेडी. आता याच्यावरती आपण काय करायचं, खोबरं टाकायचं. आपली भाजी रेडी झाली. आता बघा अशी किती दिसत होते भाजी. बघा आता किती दिसते बघा. ती भाजी सगळी ना अशी आवळून जाते, कमी होते भाजी. आता याच्यावरती आपण हे खोबरं टाकूया. आता हे आपली भाजी रेडी आहे. आपली भाजी तयार आहे. हे गरम किती होतोय, पाऊस नाहीये, काय करायचं. आता 2 मिनिटं ही भाजी मी जरा ठेवते. अशी आपली भाजी तयार झाली. आपण
डिश मध्ये काढून घेऊ मग. अरे बघू कशी काय भाजी झाली आहे ते, 2 मिनिटं ठेवायची. चला तर मग आपली भाजी रेडी आहे बघा. हे बघा आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि काढून ठेवू. डिश तयार कशी झाली ती तुम्ही अशी भाजी तुम्ही करा. आणि तुम्हाला कशी वाटली भाजी ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नमस्कार. आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे. मग आज काय करायचं, आज हिरवं सगळं, डिश हिरवी, वाटी हिरवी, भाजी हिरवी, हिरवं हिरवं सगळं. चला चला तर मग आज तुम्हाला मी हे ताट वाढून दाखवते. ते काय भात वरण भाजी देणार. चला जेवायला या. डाळ भात शेवग्याच्या पाल्याची भाजी. चला तर मग जेवायला या. आमचा हाच व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.